श्रोते हो नमस्कार। काश्मीर हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असं आपण अभिमानानं म्हणतो। इसवी सन पूर्व काळापासून काश्मीरमध्ये ज्ञान, साहित्य, कला, तत्वज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये आचार्यांची एक महान परंपरा बहरली आणि विस्तारली। तत्वज्ञानाच्या बाबतीत बोलायचं तर काश्मीरी शैव संप्रदाय ही भारतीय तत्वज्ञानाची एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे। या काश्मीर शैव तत्वज्ञानावर आधारित विविध आचार्यांनी रचलेले शेकडो ग्रंथ आजही उपलब्ध आहेत आणि ते जगभर अभ्यासलेही जात आहेत। आचार्य उत्पलदेव हे काश्मीर शैव संप्रदायातले एक महान आचार्य, त्यांनी रचलेल्या संग्रह स्तोत्राचा भावार्थ आज जाणून घेऊया। स्तोत्र गायन केलंय शौनक अभिषेकी यांनी, निरूपण लेखन डॉक्टर कांचन मांडे, निवेदन प्रतिमा कुलकर्णी आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन। संग्रहेण सुख दुःख लक्षणं माम् प्रतिस्थितमिदं शृणु प्रभो, सौख्यमेष भवता समागमः, स्वामिना विरह एव दुःखिता। अन्तरप्यतितराम्मणीयसी या त्वदत्प्रथनकलिकास्ति मे, तामपीश परिमृज्य सर्वतः, स्वं स्वरूपममलं प्रकाशय। तावके वपुषि विश्वनिर्भरे चित्सुधारसमये निरत्यये, तिष्ठतः सततमर्चतः प्रभु, जीवितं मृतमथान्यदस्तु मे। ईश्वरोऽहमहमेव रूपवान्, पंडितोऽस्मि सुभगोऽस्मि कोपरः, मत्समोऽस्ति जगतीति शोभते, मानिता त्वदनुरागिणः परम्। ध्यायते तदनुदृश्यते ततः, स्पृश्यते च परमेश्वरः स्वयम्। यत्र पूजनमहोत्सवः समे सर्वदास्तु भवतोऽनुभावतः, त्वामगाधम् अविकल्पम् अद्वयम्, स्वं स्वरूपम् अखिलार्थघस्मरम्। आदिशन अहम् उमेश सर्वदा, पूजयेयम् अभिसंस्तुवीय च। काश्मीरी शैव सिद्धांताच्या प्रमुख आचार्यांपैकी एक म्हणून उत्पलाचार्य प्रसिद्ध आहेत। काश्मीरी शैव सिद्धांत देखील अद्वैत वेदांतच सांगतो, पण शिव ही त्यांची मुख्य देवता आहे। या अर्थाने या सिद्धांताला शिवाशी अद्वैत म्हणून शिवाद्वैत असंही म्हटलं जातं। या संप्रदायामध्ये उत्पलाचार्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं। त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे उत्पलदेवांची ही प्रासादिक रचना। एकंदर 20 स्तोत्र उत्पलाचार्यांच्या या स्तोत्रावलीमध्ये आहेत। या साऱ्यांचा लघुत्तम साधारण विभाजक म्हणजे लसावी काढायचा म्हटला तर तो आहे शिवाशी अद्वैत। आता शिवाशी अद्वैत साधणं जीवाच्या अंतिम कल्याणाच्या दृष्टीने आवश्यक, पण मग ते साधायचं कसं हा तितकाच महत्वाचा प्रश्न। साधकांसाठी भाष्यादी ग्रंथ लिहून त्यांची सोय केली गेली आणि सामान्य लोकांसाठी स्तोत्र रचना उपयोगी ठरली। खरं म्हणजे देवाचा क्षणाचाही विरह सहन न होणाऱ्या भक्ताचा स्तोत्र हा सहजोत्कार आहे, पण सामान्य माणसाला मात्र ती परमेश्वराकडे जाणाऱ्या मार्गाची सुरुवात आहे आणि म्हणूनच महत्वाची आहे। अशाच एका स्तोत्राचा परिचय आज आपण करून घेणार आहोत, जे संग्रह स्तोत्र
या नावानी प्रसिद्ध आहे. या स्तोत्राच्या पहिल्याच श्लोकात उत्पलाचार्य म्हणतात, हे प्रभो, माझ्या ठिकाणी असलेल्या सुखदुःखांचं थोडक्यात लक्षण सांगतो. तुझा सहवास हेच सुख आणि तुझा विरह हेच दुःख. सुखदुःख म्हणजे हवे नको. हे ऐकता क्षणीत मनामध्ये एक यादी तयार होते, पण भक्ताला मात्र विषय तो झाला अवघा नारायण. त्यामुळे भक्ताचं सुखदुःखाचं लक्षण परमेश्वराशीच गुंफलेलं आणि गुंतलेलं असतं. ते परमेश्वरापासूनच सुरू होतं आणि परमेश्वरापाशीच पूर्ण होतं. इथे उत्पलाचार्यांनी परमेश्वराला स्वामीन असं म्हटले. स्वामीन म्हणजे मालक. यातून दास्य भक्ती सूचित होते. साक्षात भगवंत हा स्वामी आणि आपण दास, यातून भक्ताची देवाशी असणारी जवळीक आणि देवाविषयीचा नितांत आदर दिसून येतो. पुन्हा उत्पलाचार्यांनी विरह एव दुःखिता, तुझा विरह हेच दुःख असं म्हटलंय. इथला एवकार सुद्धा फार बोलकाय. परमेश्वराचा विरह हेच दुःख, कारण इतर लौकिक दुःखांची तमा भक्त कधीच बाळगत नाहीत. पुढच्या श्लोकात उत्पलाचार्यांनी असं म्हटलंय की तुझ्याविषयी अत्यंत क्षीण असणाऱ्या माझ्या दृष्टीला सर्व बाजूंनी स्वच्छ करून तुझं अमल स्वरूप दाखव. माझी दृष्टी अतिशय क्षीण मंद आणि तुझं अमल म्हणजे मलरहित स्वरूप हा विरोध उत्पलाचार्यांनी फार चांगल्या रीतीने मांडलाय. संस्कृत भाषेला एक नेमकेपणा आहे. उत्पलाचार्यांनी इथे वापरलेला शब्द आहे अमल. मराठीमध्ये बऱ्याच वेळेला अमल, निर्मल, विमल हे शब्द एकमेकांचे पर्यायवाचक म्हणून वापरले जातात. यापैकी निर्मल आणि विमल या शब्दांमध्ये फारसा फरक नाही आणि फरक आहे तो फक्त उपसर्गाचाच. विमल आणि निर्मल या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो ज्यातून मल निघून गेला आहे असा, म्हणजे अगोदर मल होता हे गृहीत आहे. पण अमल म्हणजे जिथे मल नाही असा, ज्याला मलाचा स्पर्श सुद्धा नाही असा. उत्पलाचार्यांनी किती योग्य शब्द योजलाय पहा. ते म्हणतात की माझ्या अगदी मंद क्षीण दृष्टीला तुझ्या अमल स्वरूपानी प्रकाशू दे. भगवंताचं वर्णन करताना भक्त किती सजग असतो त्याचं हे अतिशय उत्तम उदाहरण. एखाद्या शब्दाचा काय, पण उपसर्गाचाही बदल तो होऊ देत नाही. आईच्या मांडीवर बालकानी सुखानी बसावं त्याला कसलीच चिंता नसते. त्याप्रमाणे या श्लोकात उत्पलाचार्य सांगतात, चिन्मय अमृतानी परिपूर्ण विश्वनिर्भर शरीरावर तुझी सतत पूजा करत असताना माझं जगणं म्हणजे मरण असू दे किंवा इतर काहीही असू दे. तुझ्या पूजनात मग्न असताना समाजाला मी त्यांच्यापासून अलिप्त असल्यामुळे जिवंत नाही असं वाटलं तरी मला त्याची पर्वा नाही, कारण भगवंता, तुझ्याशिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहणं म्हणजेच माझ्यासाठी मरण आहे रे. परमेश्वराविषयीचा हा परमादर पुढच्या श्लोकामध्ये आणखीनच सघन झालेला दिसतो. उत्पलाचार्य म्हणतात, अरे, मीच ईश्वर आहे, मीच अतिशय सुंदर आहे, मी पंडित आहे, मी भाग्यवान आहे, माझ्यासारखा या जगात कोण आहे? हा सारा अभिमान तुझ्या भक्तांना शोभून दिसतो. अद्वैत खरं शोभतं ते भक्तीबरोबर, कारण आनंदाचा कंद असणाऱ्या परमेश्वराचा नित्य सहवास हे भक्ताच्या जीवीचं इप्सित. भगवंताचं प्रेम ज्यातून प्रगट होईल तेच करण्याचा ध्यास. म्हणून या श्लोकात उत्पलाचार्य भगवंताच्या पूजेची इच्छा व्यक्त करतात. ते म्हणतात, अद्वय अमृतरूप अशा तुझ्या दुर्बोधतेच्या नाशातून जन्मलेल्या सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्यानी तुझी पूजा करण्यास योग्य असं मला कर. हा श्लोक मोठा विलक्षण आहे. परमेश्वराची पूजा तर करायची आहे, पण त्यासाठी उपचार म्हणून धूप दीप इत्यादी नसून साक्षात चैतन्य आहे. चैतन्यानी चैतन्याची पूजा म्हणजे पुन्हा अद्वैताचीच सिद्धी नाही का? म्हणूनच अशा पूजेसाठी मला उचित तूच कर अशी प्रार्थना ते करतात.
इथे कुरुष्व मध्ये कृ धातूची आत्मनेपदी योजनाही अतिशय सूचक आहे. नंतरच्या या श्लोकात तत्वज्ञानातला एक महत्त्वाचा सिद्धांत उत्पलाचार्य सांगतात, पण तो वृक्ष सिद्धांत नाही तर त्याला उत्पलाचार्यांच्या अनुभवाची डूब आहे. ध्यान, दर्शन आणि स्पर्श या अनुभवाच्या तीन पायऱ्या आहेत. ते म्हणतात की प्रथम परमेश्वराचं ध्यान केलं जातं, मग त्याचं दर्शन घडतं आणि मग प्रत्यक्ष त्याचा स्पर्श होतो. आणि मग पुढे ते म्हणतात की जिथे हा पूजन महोत्सव असेल तो तुझ्या कृपेनी माझ्यासाठी सतत असू दे. अगदी थोडक्यात आपला अनुभव उत्पलाचार्यांनी इथे मांडलाय आणि म्हणून स्तोत्रालाही त्यांनी नाव दिले संग्रह स्तोत्र. संग्रहेण सुख दुःख लक्षणं माम् प्रतिस्थितमिदं शृणु प्रभो सौख्यमेष भवता समागमः स्वामिना विरह एव दुःखिता अन्तरप्यतितराम्मणीयसी या त्वदत्प्रथनकलिकास्ति मे तामपीश परिमृज्य सर्वतः स्वं स्वरूपममलं प्रकाशय. तावके वपुषि विश्वनिर्भरे चित्सुधारसमये निरत्यये तिष्ठतः सततमर्चतः प्रभु जीवितं मृतमथान्यदस्तु मे. ईश्वरोऽहमहमेव रूपवान् पंडितोऽस्मि सुभगोऽस्मि कोपरः मत्समोऽस्ति जगतीति शोभते मानिता त्वदनुरागिणः परम् देवदेव भवदद्वयामृताख्याति संहरणलब्धजन्मना तद्यथास्थितपदार्थसंविदा मां कुरुष्व चरणार्चनोचितम् ध्यायते तदनुदृश्यते ततः स्पृश्यते च परमेश्वरः स्वयं यत्र पूजनमहोत्सवः समे सर्वदास्तु भवतोऽनुभावतः. त्वामगाधम् अविकल्पम् अद्वयम् स्वं स्वरूपम् अखिलार्थघस्मरम् आदिशन अहम् उमेश सर्वदा पूजयेयम् अभिसंस्तुवीय च. आचार्य उत्पलदेव रचित संग्रह स्तोत्राचा भावार्थ आत्ताच आपण ऐकलात. स्तोत्र गायन केलं होतं शौनक अभिषेकी यांनी. निरूपण लेखन डॉक्टर कांचन मांडे. निवेदन प्रतिमा कुलकर्णी आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. श्रोते हो, आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर काश्मीर हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेच हे अगदी आपण अभिमानानं म्हणू शकतो. आणि तो तसाच आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. नमस्कार.